या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 10 लाख नोकऱ्या जाहीर केल्या, आपलं सरकार आल्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री महोदय आमचं मंत्रिमंडळ 75 वर्ष 75,000 नोकऱ्या आपण देऊ असं घोषणा करून टाकली आपण. आणि 75,000 म्हणजे बाकी आहे ते पण आम्ही पुढे टप्प्याटप्प्याने करणार आहोत. आणि ही 75,000 नोकऱ्या ज्या आहेत, प्रधानमंत्री महोदयांचा देखील संदेश आपण पाहिला की त्यांना त्यांनी जे काही असे रोजगार मेळावे घेतले, नियुक्तीपत्रांचं वाटप केलं आणि त्याला जसं उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की हे महाराष्ट्र राज्य जे आहे पहिलं राज्य आहे, म्हणजे प्रधानमंत्री महोदयांनी सुरुवात केली आणि आपल्या राज्याने देखील तात्काळ सुरुवात केली, त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांना देखील आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या भावनाही या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत, तेही त्यांनी आपल्या त्यांच्या मनोगतातून मांडलेले आहेत. त्यामुळे त्यांचंही बरोबर आहे की वेळेत नोकरी मिळाली पाहिजे, नंतर एज बार होतो मग नोकरीची संधी उगते. आणि म्हणून सुरुवातीलाच आपण ठरवलं की या राज्यातल्या तरुणांना रोजगार द्यायचा आणि म्हणून आजचा हा रोजगार मेळावा आपण सुरू, एक पहिला टप्पा आहे. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास 2,000 जास्तीच्या नोकऱ्या नियुक्त्या या ठिकाणी देतोय. 600 नियुक्त्या इथे होतील, बाकी विभागवाईज आपल्या त्या ठिकाणी होतील. आणि जसं पोलीस खात्यामध्ये देखील 18,000-20,000 नोकऱ्या, ग्रामविकासमध्ये जवळपास 10,000 जास्तीच्या नोकऱ्या, असे प्रत्येक विभागवाईज ज्या काही नोकऱ्या रिक्त पद आहेत ते देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आणि खरं म्हणजे यावेळेस भरतीला प्राधान्य दिले गेले. आपल्याला माहित आहे की गेले 2.5 वर्ष आपण पाहिलं की सगळंच म्हणजे घोषित काय माहीत नाही, पण ते काहीच नव्हतं. आणि आता भरती कसली होती ते जाऊ दे, ते बोलता येणार नाही. पण आपण सरकार आपलं बदललं, वातावरण बदललं, सगळा उत्साह आला आणि चैतन्य आलं. आपण पाहतोय गेल्या 2-3 महिन्यामध्ये सगळेच, आता काही लोक म्हणतात सण उत्सव साजरे करू लागले. अरे लोकांना तेही पाहिजेच, सण उत्सव पाहिजे. चैतन्य आलं की नाही? पत्रकार मित्र इकडे आहेत, आलं की नाही? गणपती, नवरात्र, दिवाळी, आनंदाचा शिदा पोहोचला. एवढं मोठं काम आहे, थोडं मागे पुढे होईल पण लगेच त्याच्यावर बोट, जिकडे पोहोचलं ते सांगत नाही तुम्ही नाही. ती पॉझिटिव्हिटीमध्ये त्याचं परिवर्तन करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि खरं म्हणजे या राज्याला पुढे न्यायचं आहे. जेव्हा आम्ही दोघंच होतो सुरुवातीला, धडाधड निर्णय घेतले आम्ही. मग म्हणाले लवकर मंत्रिमंडळ करा, मग म्हणाले नंतर म्हणाले दोघंच निर्णय चांगले घेत आहेत, नवीन आले तर ते अडचणी होतील. पण आमचं मंत्रिमंडळ जे आहे पुढे होणार आहे. त्यामुळे आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता आहे. कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली 18 महिन्यांनी ती बैठक झाली आणि त्यामध्ये 10 उद्योजक, त्यांना आपण 25,368 कोटी त्यांची इन्व्हेस्टमेंटला आपण मान्यता दिली. जवळपास त्यामध्ये 8,500 त्यांनी डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिळेल, नोकऱ्या मिळतील, आणि 10,000 लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळेल. त्याचबरोबर काही आता मी काय त्याच्यात बाकी जात नाही, 2-3 उद्योग कुठे गेले काय गेले त्याच्या बाबतीमध्ये आरटीआय मधून माहिती आलेली आहे. उद्योगमंत्री तुम्ही काल त्याच्या बरं, तुम्हाला धन्यवाद देतो, आरटीआयची तरी माहिती चालवली आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे. तुमच्याबद्दल बोलत नाही मी, पत्रकार आपले सगळे चांगले आहेत. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.